हॅलो, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, डर्मॅटॉलॉजिस्ट. आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे, मल्टीव्हिटॅमिन्स स्किन आणि केस चांगले ठेवण्यासाठी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि कुठल्या व्हिटॅमिन्सचा स्किन आणि हेअरसाठी काय रोल असतो. तर आपण पहिले बघूया व्हिटॅमिन सी. बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन सी बद्दल माहिती आहे की व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे आणि त्याच्यात अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी घेतलं तर ते स्किनला हायड्रेशन चांगलं देतं, त्याच्यानंतर हेअरचा ब्रिटलनेस कमी करतं आणि आपल्या बॉडीला आपण हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं. हा व्हिटॅमिन सी स्किन आणि हेअर दोन्हीसाठी चांगलं काम करतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी, बायोटीन हे केसांना चांगलं ठेवण्याचं खूप चांगलं काम करतो. त्याच्यानंतर स्किनला हायड्रेशन आणि हेअरला पण न्यूट्रिशन देण्याचं काम करतं. बऱ्याचदा बायोटीन घेतल्याने केस चांगले होतात आणि नैसर्गिक वाढ पण चांगली व्हायला लागते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B3 म्हणजे निकोटिनॅमाइड. निकोटिनॅमाइड जे स्किनमध्ये काही बॅरियर्स असतात ज्याच्यामुळे स्किन हेल्दी दिसत नाही, त्याला काढून टाकण्याला मदत करतं आणि केसांना पण हेल्दी ठेवतं. आणि काही ॲलर्जी स्किनमध्ये होण्याचे जर चान्सेस असेल तर निकोटिनॅमाइडने स्किन ॲलर्जी कमी होईल. त्यानंतर व्हिटॅमिन B6, तर व्हिटॅमिन B6 हे आपल्या अडल्ट ॲक्ने जे होतात तर अडल्ट ॲक्नेमध्ये ॲक्नेचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतं. कारण टेस्टोस्टेरॉन वाढलं तर ते स्किनला ज्या पद्धतीने बाउंड होतं आणि मग पिंपल्स ट्रिगर होतात तर ते होऊ न देण्याचं काम B6 करतं. त्याच्यानंतर B12 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन B मध्ये. B12 मध्ये पिगमेंटेशन, जर B12ची डेफिशियन्सी असेल तर पेरिओरल पिगमेंटेशन असतं, चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसून येतं, हातावर पण दिसून येतं आणि बऱ्याचदा ते कशामुळे होतंय हे लक्षात पण येत नाही. आणि B12 मुळे तुमच्या नर्व्स सेल्स खूप चांगल्या राहतात, हेल्दी राहतात. त्याच्यात जर विकनेस असेल तर तो B12ने चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. ह्याच्यासाठी जर तुमच्या तोंडामध्ये अल्सर्स पण होतात, स्टोमॅटायटिस म्हणतो, ते पण B12च्या डेफिशियन्सीने होऊ शकतं. तर हे पिगमेंटेशनवर खूप चांगलं काम करतात, त्याच्यामुळे B12चा पण स्किन आणि केसांमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. झिंक सप्लिमेंट आहे, याचं पण स्किनमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. झिंकमुळे पिंपल्स कमी होतात. पिंपल्स असणाऱ्या टीनेजर्स किंवा अडल्ट लोकांना सुद्धा झिंक सप्लिमेंट दिलं तर जे सीबेसिस ग्लँडचे एक्स्ट्रा सिक्रेशन्स असतात ज्याच्यामुळे जास्त पिंपल्स येतात ते कमी करण्याचं आणि चेहऱ्यावरचा ऑइलीनेस कमी करण्याचं काम झिंक करतो. तर झिंक सप्लिमेंटमुळे हे चांगलं काम होतं आणि पिंपल्स कमी होतात. त्याच्यानंतर हेअर फॉल पण झिंक सप्लिमेंट दिल्याने कमी होतं. ॲस्ट्राझेंथिन नावाचं एक नवीन मॉलिक्यूल आलेलं आहे जे आता सध्या खूप फेमस होतं. तर हे व्हिटॅमिन C पेक्षाही 64 times इफेक्टिव्ह आहे. तर ह्याचं काम अँटी ऑक्सिडंट म्हणून चांगलं होतं, आपल्या सेल्समधलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की स्किन खूप रेडियंट पाहिजे आणि छान फेअर झालेली पाहिजे असं प्रत्येकच लेडीज आणि जेंट्स दोन्ही लोकांना वाटतं. तर त्याच्यासाठी एक मॉलिक्यूल खूप चांगला आहे ज्याला ग्लूटाथिऑन म्हणतात आणि हा व्हिटॅमिन सी सोबत दिला जातो. ह्याच्यामुळे स्किनचं ग्लो खूप चांगला होतो आणि स्किनचा फेअरनेस पण बऱ्याचपैकी वाढतो. तर हे सप्लिमेंट मात्र डर्मॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे, कारण त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे, ते किती दिवस घ्यायला पाहिजे हे डर्मॅटॉलॉजिस्ट सांगू शकतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डीचा आपल्या शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे. व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या बोन्सची स्ट्रेंथ चांगली नसती, बोन्स वीक होऊ शकतात. तसंच त्याचा स्किनमध्ये खूप चांगला रोल आहे, कारण व्हिटॅमिन डीचं सिंथिसिस स्किनवरच होतं. आणि जर तुम्हाला सन एक्सपोजर मिळत नसेल, आता हल्ली सन एक्सपोजर कमी मिळतं किंवा खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लोक राहतात तर त्यांना व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात मिळतं. तर व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंटमुळे स्किन आणि केस दोन्ही पण चांगले होतात. त्याच्याशिवाय ॲटोपिक डर्मॅटायटिस, सोरियासिस, एक्झिमा यासारख्या आजारामध्ये पण व्हिटॅमिन डी दिलं तर त्याची स्किनचा ड्रायनेस कमी होण्यास खूप मदत होते. तर आता आपण व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि झिंक सप्लिमेंट याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काय सप्लिमेंट्स आपण घ्यायला पाहिजे आणि ते अँटी एजिंगवर कसे काम करतात किंवा कोलेजन सप्लिमेंट पण तुमच्या स्किनसाठी किती आवश्यक आहे तर हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहे.
तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला जरूर जरूर शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.